की तिथे जे काही त्या कॅप्सूलच्या ते काही बनत होते, सर्वसामान्य लोकांना सुद्धा कळणं कठीण आहे की बाबा ही कसल्या गोळ्या आणि काय आहे. जसं आता माझ्याकडे काही लोक म्हणतात छगन भुजबळांकडे 6,000-7,000 कोटीची मालमत्ता आहे, तर काय काय सांगणार, घेऊन जा बाबा 1-5 कोटी रुपये द्या आणि सगळी मालमत्ता घेऊन जा. तर काय कोणाला जे वाटतं ते बोलतात, त्याच्यामध्ये प्रसिद्धी असते, बोलत असतात, बोलू द्या. एक गावातून प्रत्येक गावातून आपल्या गावकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी माती गोळा केली, ती कलशामध्ये भरली, ग्रामपंचायतीवर जी सुद्धा जे आहे शिलाफलक जे आहेत ते लावले. गावातील जे जे लोक ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं त्यांची नावं कोरली गेली, महत्त्वाच्या व्यक्तींची जी आहे त्यांची नावं जी आहेत ती लावली गेली. एकूण स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव वर्ष ज्या साजरा करीत असताना प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अख्ख्या देशामध्ये प्रत्येक गावातून त्या गावाची पवित्र माती कलश नंतर तालुकामध्ये जमा झाली. तालुक्याची आता सगळे तालुक्याचे जे आहेत माती जी आहे ह्या अमृत कलश ज्या जमा झालेली आहे. आमची माती आमचा देश या कार्यक्रमानुसार आता हे सगळे कलश जे आहेत हे मुंबईला जातील आणि मुंबईवरून नंतर ते दिल्लीला जातील आणि तिथे जे आहे ह्या मातीतून जे आहे एक अमृत वाटिका जी आहे तयार होईल. एक त्याच्या पाठीमागे कल्पना आहे की आपल्या देशातील सगळे लोक आम्ही एकत्र आहोत, एक आहोत, स्वातंत्र्याप्रती आणि स्वराज्याप्रती आमची सगळ्यांची आस्था आहे, आम्ही सगळे एकत्र आहोत ही भावना जी आहे देशभरामध्ये निर्माण करण्याचं काम जे आहे या कार्यक्रमातून करण्याचा उद्देश जो आहे तो या पाठीमागे आहे आणि तो उद्देश अतिशय उत्साहाने सफल होतो आहे. प्रत्येक गावागावातून मोठमोठ्या मिरवणुका निघाल्या, तरुणांनी तरुणींनी वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी वेगवेगळ्या जातीच्या भाषेच्या लोकांनी याच्यामध्ये जे आहे भाग घेतलेला आहे आणि भारताची एकजूट मजबूत आहे हे पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलेलं आहे. असं आहे, माझं नाव घेतलं की नाही माहीत नाही, माझा काही संबंध नाही आणि या सर्व नेत्यांना मला सांगायचं आहे की तिथे जे काही त्या कॅप्सूलच्या ते काही बनत होते सर्वसामान्य लोकांनासुद्धा कळणं कठीण आहे की बाबा ही कसल्या गोळ्या आणि काय आहे. फूड अँड ड्रग्सचे जे काही अधिकारी असतील जे परवानगी देतात अशा प्रकारचे काही औषधं निर्माण करण्यासाठी, त्यांचं काम आहे की नक्की हे कसल्या कॅप्सूल तयार होतात आणि आता जे काही आहेत त्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांना तर पकडले जाते. प्रश्न असा आहे की याच्यामध्ये राजकारण करण्यासारखं नाही, कारण ह्या जरी हे कॅप्सूल इथे तयार झाल्या तरी हे संपूर्ण काही देशामध्ये जात असणार, परदेशात जात असणार आणि तरुणांची जी आहे त्यांच्या जीवितांची हानी त्या कॅप्सूल करीत असणार, त्या दृष्टीनं आपण पाहिलं पाहिजे. उगीच त्याच्यामध्ये जे आहे स्थानिक राजकारण आणून त्याला वेगळं वळण देण्याची काही आवश्यकता आहे असं मला काही वाटत नाही. साहेब, पण 16 लाख रुपये हप्ता जिल्ह्यातल्या 6 आमदारांना दिला तो अशा आता काय आता कोण 16 लाख म्हणे, कोण 16 कोटी म्हणे, काय काचे त्याच्यासाठी काय पुरावा आहे कोणी काही म्हणतात. जसं आता माझ्याकडे काही लोक म्हणतात छगन भुजबळांकडे 6,000-7,000 कोटीची मालमत्ता आहे, तर काय काय सांगणार, घेऊन जा बाबा 1-5 कोटी रुपये द्या आणि सगळी मालमत्ता घेऊन जा. तर काय कोणाला जे वाटतं ते बोलतात, त्याच्यामध्ये प्रसिद्धी असते, बोलत असतात, बोलू द्या, लोकशाही आहे, कोणाला अडवायचं. काल टीका केली उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्या घटना जे आरोप केले जात आहेत तर त्यांना लाज वाटली पाहिजे अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं. मी असं काही म्हणणार नाही. थोडक्यात काय तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलं की आता यापुढे कंत्राटी भरतीचा जो कार्यक्रम आहे राज्यातर्फे करणार नाही, संपला विषय ना आता काय त्याचा. साहेब, आज मराठा आरक्षणाच्या आपल्या भूमिकेवरून जयदत्तांनी राजीनामा दिलेला आता असं काही लोक जे आहेत त्यांचे प्रत्येकाचे काही कारणं वेगळी आहेत पण दाखवायला ही कारणं असतात. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, तिथे जिल्हा परिषदेमध्ये जे आहे
भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत, मग पुढे काय होणार आहे अशी पण काळजी प्रत्येकाला असते की आता हे भुजबळ जे आहेत हे शिवसेना आणि भाजप यांच्याबरोबर अजित पवार हा गट जो आहे याच्यामध्ये काम करत आहेत, पुढच्या निवडणुकांमध्ये आमचं भवितव्य काय हे सुद्धा विचार मनात येऊन आता एक काही कारण मिळालं ठीक आहे, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, येवला लासलगावची जनता माझ्याबरोबर आहे तोपर्यंत मी काम करीत राहील, काळजी करायचं कारण नाही। दसरा